ऑफिसला निघालाय तो दाराबाहेर गेलाय, बायको त्याला दरवाजातूनच बाय करते, तो लिफ्टसाठी बाय, बाय डॉर्लिंग दार नीट लावंगे हां, आप कुणाला घेऊ नकोस, आजकाल खूप रिस्की झालंय ललिता, मला की रात्री काहीतरी गंमत आणायला सांगायची गंमत बघा नको जाऊ ऑफिसला नको नको जा खाऊन या थोडी लाच भेटू मग रात्रीला लिफ्टसाठी उभा आहे अरे हे लिफ्ट नीच उतरताय तुझे निवरी पटकन मी आतून झाले रे तुला भेटाय धावत ये ना रे आलो आलोच सवय नाही राहिली ना आता चुकलंच माझ काय अरे म्हणजे यांना जिने सांगायला हवं होत उतरण सोपं असत ना हो ना आत येऊ आता काय ना अजून गेलं थांबलेस घेऊ का आत येऊन काय ते घे ना अभि इथे भिंतींना कान आणि दारांना डोळे असतात भाऊ ये ना रे आज भाऊ भाऊ हो भाऊ इकडे आहे रे डुक्कर नाही कुक्करचा टोप अडकलाय माझ्या डोक्यात आता कसं होणार पुढे मला तुला शिजवत बसायला वेळ नाही बाई ए शिजवतेस काय टोप काढा आधी जोर लगा के हाय या अगं हळू हळू माने सकट निघेल तो लग्नात नवऱ्याशी मुंडावळ्या मुंडावळ्या खेळलीस आता माझ्याशी मुंडी आवळा मुंडी आवळा खेळ मुंडी कशी आवळून छोटी करणार तुझा टोप फाकवतो मी ना माझ्या टोपाचा आकार बिघडणार कुकर मध्ये मावणार नाही मग माझ्या नवऱ्याला संशय येईल मग मी जातो इथून निघून नको रे थांब आपण तुझं मान कापून वितरवूया काय मान कापणार मग काय सगळं तू मान कापायला वर सोबत करणार आहे का असं ते सगळं ते बोलक्या बावल्यांसारखं अगं पण डोकं तर आताच राहणार ना काय म्हणा ते सगळं मरो मला भुतभरायला होतं आधी हे काढ नाहीतर मरेन मी थांब आपण तुझं डोकं मितळूया डोकं कसं मितळवणार काढपेटी आण घासले का जाऊन टाक मला एकदाच अगे काम घे अरे देवा तुझा टोप निघाला पण माझा टोप तर त्याच राहिला अगे माझ्या डोक्याला पोचा आला का बघ आधी ते ठीक आहे रे याला मला रोज वापरायचं आहे तू काय आज आहे सणी उद्या नाही मी जातो इथून निघून थांब रे माझ्या चौकुला माझ्या डोकुला माझ्या चौकुला माझ्या चुकल्या उगाच आलो मी इथं उगे उगे डोक्यात राग भरून घेऊ नको
आता का भात शिजला का नाही ते बघतेस तरी त्याच्याशी वांग निश्चय केलायस ना तू होणार साडेसाती होती तेव्हा माझी पण म्हणून मी माझ्या बायकोशी लग्न करून फसलो माझी बायको इन्सिडेंटली एवढा असा काम देऊन मिळालाय तरी दिवसभर चेहऱ्याला बाम लावून घोरत पडते दुपारी वाम कुक्षी आणि रात्री बाम कुक्षी जाऊ दे आपण त्यांच्या बद्दल बोलत बसून वेळ का दवडतोय चल आपल्या इश्काचा अश्व असा बेफाम दवडू दे इश्काचा अश्व असा बेफाम दवडू दे खेळतात ना काम कोणीतरी गाढवी नाही बायको माझी नाही कट केला तर संशय घेते ती हॅलो मुनी काय म्हणतेस काय अर्जंट आहे का अगं मी ना मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय काय ट्रॅफिकचा आवाज काचा बंद आहे ना कसा येणार आवाज आता उघडतो बघ आता आवाज येईल अरे बैलगाडी ए बैलगाडी वाल्या तू कुठे आला मध्ये चल हो बाजूला गेला तो आईला मेलो ट्रॅफिक हवालदार ओ साहेब फोनवर बोलता काय गाडी चालवताना चला या गाडी बाजूला ओ साहेब तो माझ्या बायकोचा फोन आहे हो सायको आहे का तुमची बायको ऍक्सिडेंट झाला असता तर तुमचा चला आला तो पण इकडं मी स्विच ऑफ करतो नाही नाही मीच करतो स्विच ऑफ हॅलो सोनी मी आता फोन बंद करतो आपण संध्याकाळी आल्यावरच बोलूया बाय कसलं वाचवलंच ग तुम्हाला नाहीतर माझी बायको मी गाडी चालवताना ही जर बाजूला बसली असेल आणि पोलिसांनी अडवलं तर पोलिसांसमोर माझी लाजच काढते ग सतत माझी अलहेव नाक करत असते माझी बायको पण दिवसा ढवळ्या शिव्या देता येत नाही म्हणून रात्री झोपेत शिव्या देते आणि लाथा बुक्के ते मारते मला चला बर्फाच्या गोळ्यात जसा रंग विरघळावा तसे आपण एकमेकात विरघळून जाऊ आता कोण आले मध्येच ही आईस कॅली बहुतेक माझा नवराज लॉकडाऊन मध्ये कधीही येतो परत आता कुठून पळू मी मागलदार आहे का मजल्यावरच्या फ्लॅटला म्हणून मला ही फ्लॅट संस्कृती आवडत नाही मी गॅलरीतूनच उडी मारतो पलंबर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा है सही डायरेक्ट अंदर कैसे घुसते हो अरे ये हमारी आदत है मैडम सबका फोन आया था कि उनका नल गल रहा है रिपेयर करने भेजा है नल दिखाओ नल में कुछ नहीं गलाना अरे कल किसने देखा है मैडम और कहता है कि ऐसा गलता नल घर में रखना अच्छा नहीं होता इससे घरवाली का पिया मर जाता है दुरुस्त कर ले जल्दी जल्द जा नल दुरुस्त कर दे जल्दी क्या बात है साहब अपने बीवी के पिया की परवाह करने वाला पति हमने पहली बार देखा अरे मैं ही पिया हूँ इनका
अच्छा इसलिए मैडम को घर के नल की परवाह नहीं है। अरे मैं ही इनका शौहर और पिया हूँ। टॉयलेट बाथरूम अटैच्ड, ऐसे भी कपल्स होते हैं आज। अरे वो सब छोड़ो, नल दिखाओ, अंदर ले जाओ और वो जो दिखा लिपटो। अच्छा ठीक है, तब तक आप लिपटो। टिप्पो टिप्पो बरसा पानी पानी में आग लगा दी। बगीचस आज माझा नवऱ्याला मुद्दाम पाठवलं, खूप सोशी आहे रे माझा नवरा, रोज घरी आला, घर भर फिरून बघतो कुठे काय खुणा दिसतात का शोधत असतो। माझी बायको पण मी घरी आल्यावर दररोज कुठे गाडीवर खुणा दिसता का ते शोधत असते। एकदा मीच मला खाजुलाचा ओरखडा दिसला तर हिने मला फॉरेन्सिक लॅब मध्ये टेस्ट करायला पाठवलं। अरे हमने टेस्ट किया, नल बदलना पड़ेगा, चुना हो गया है, नया लगाना पड़ेगा। क्या करूं क्या करूं राम, मुझे बुढ़ा मिल गया। नल में कुछ नहीं कराना, कहते हैं बुधवार को जो नया नल लगाता है वो प्लम्बर टैप आकर मर जाता, टैप आकर मर जाता है। अच्छा ये बात है, ठीक है हम आपके शावर को बता देवत है कि घर में देवर आया है, इसलिए मैडम ने हमें परसों बुलाया है। तब देखो। अरे बाबा मैं ही इनका शौहर, अपना शौहर हूँ ना बाबा। अरे क्या बात करते साहब, इस बिल्डिंग के प्लम्बिंग का पूरा काम हमने किया है, एक नजर में पहचान जाता कौन से घर के लाइन कौन से है। और बात करते तुम चुप चुप, ये ले टिक और भागो, और तेरे मुंह का बेसिन बंद रख। अब ठीक है, खाए गोरी का यार बलम तर से रंग पर से। शी कसला माणूस आता हा, लोचट तो लोचट गेला, लो चटक कर अपन प्लम्बर के लिए कोई हमें प्यार कर ले, पलभर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा नहीं कभी करना ना मेरा फोन, आज बोरी माझी कटकर घुसूस नको। नहीं कट केला तर त्याला संशय येईल, कारण मी रोज त्याला मेसेज करून विचारत असते ना, एवढी काळजी करत होतो तुझी। हॅलो बोला, पोहोचलात का, बसलात का, उठलात का, जेवण झालं का, हाय मागे आवाज कोणा पुरुषाचा आला। एवढी काळजी करत होतो तुझी। आहो ते मी स्टार प्रवाहची सिरियल बघत होते, तुम्ही गेले आणि मी सिरियल बघण्यात गुंगच होऊन गेले। किती छान छान सिरियल आलाय तो। म्हणजे तू आपल्या प्रेमाबद्दल त्याला सांगितलंस? नाही, बहुतेक त्याला संशय आलाय। कसा काय? मी रात्री झोपेत तुझं नाव घेत होते रे। अरे देवा जानू, समजा आता ह्या क्षणी जर तो इथे आला तर बस एपिसोड संपला, मी टीव्ही बंद करते हा, आणि येताना मला एक फोन करा। ठेवते। कसला आहेस रे तू, ऍक्टर बुत्ते झाला असतास तर आता कॉमेडी बिबिडी मध्ये स्किप करत असतास। ही स्तुती समजू की टोमणा? स्तुती सर स्तुती म्हणजे बोलूया। अशी स्तुती केली ना की मला गुदगुल्या होतात, असं आतून काहीतरी आल्यासारखं वाटत। आता कोण आलं मध्ये? शाथम बघते आलीस ही ग बाई, बर झालं आलीस, काम झाली आहे माझी। काय ग काय झालं, कुणी आलंय का घरात? नाही ग मी एकटीच ग एकटीच, ना माझ्या असं माझं नशीब बदलत। पण घरात हा एक वेगळं असत, मी ह्याची पक्की हाय बासाची, काय तर असणार तर वापरत नाही। तुला कसं माहित साहेब कुठलं अत्तर वापरतात ते?
नंतर ते कामावर गेला रे कृष्णा. हाँ पण बास राहतो ना घरात. आता बास आता दिगंबर नायकाच्या घरात गेल्यावर भस्कर नास येतो रात्रीच्या मच्छीचा. वास जात नाही हो मॅडम. म्हणून म्हणलं घरात कुणीतरी येऊन गेले किंवा आता वास्तित्वात राहाय. जाऊ दे आपण बर आपलं काम बर. ते पोच मारून घेते आधी. मी दुसऱ्याच्या बायकोलाच भेटायला आलो होतो. अहो म्हणजे आम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खेळत होतो. मुद्दा म्हणजे आमच्या नात्यावर आलेली जळमटे आम्ही झाडून साफ मारत होतो. कसा वाटला आमचा खेळ? मस्त आहे व. तू पण खेळून बघ तुझ्या नवऱ्यासोबत. अहो मॅडम माझा दादा सफाई कामगार आहे. मी अशी काम पाहिजे. तो शहरात लोकांनी केलेली घाण आणि घरातला कचरा साफ करून करून इतके थकून जातोय की असले नात्यावर जळमट बिळमट असलेच असले आम्हास मी परवडतच नाही. आणि हो घरात नाना पोरं हसली की त्याच्या बोबड्या बोलानी कशी समधी नाती स्वच्छ राहत. विचार करा. विचार करायला हवा. पण मजा आली ना या खेळामुळे. महत्वाचं म्हणजे आपलं कुठे काय चुकतंय हे आपल्याला कळलं. मी पण आता आपण अजिबात नाही भांडायचं. प्रॉमिस. पण मला एक सांग, तुला जो मध्येच कॉल आला होता आणि तू बायको म्हणून बोललास तो कोणाचा होता रे? तो आणि तुला मध्ये जो फोन आला आणि तू नवरा म्हणून बोलली तो कोणाचा होता? तो आधी तू सांग तुला आला होता. नाही नाही लेडीज फर्स्ट. आधी तू सांग. तू सांग. तू तुला तुला काय तुला तू सांग. 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 तू सांग.